माधुरी किर्लोस्कर हा मोर्चा इतक्या उत्स्फूर्तपणे बायकांनी त्याच्यात पाठिंबा देण्याचं एकमेव कारण की मध्यम वर्गीय ना आज जाणवतंय की आपण आपल्या घरातला कम्फर्ट झोन काढून बाहेर नाही आलो तर हे कॉर्पोरेटर्स आपली मनमानी चालू ठेवतील. त्यामुळे मला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट करायची आहे, नारा दे आदर करा, आदर करा, लोकमताचा आदर करा, आदर करा, आदर करा, लोकमताचा आदर करा आणि मुंडेंना राहू द्या. कारण आज नाशिकची जी प्रगती किंवा आपण जे बघायचा प्रयत्न करतोय त्यासाठी या इतकं हा त्याच्या इतका चांगला माणूस आणि कर्तव्य दक्ष माणूस तरी आता तरी आमच्या समोर कोणीही दिसत. मिसेस नंदिता गांगुली मुंडे सर अगर यहाँ रहेंगे तो हमारे नासिक की जो प्रगति है वो जरूर होगी. एंड वी वॉन्ट अ पर्सन हु इज जस्ट. लेट्स ऑल हैव मुंडे सर. मुंडे सर, मुंडे सर, हम आपके पीछे हैं. विद्याटकले आम्ही सगळे सर्वसामान्य नागरिकच इथे आज आलेलो. तुम्ही बघता आहात इथे हा कुठल्याही राजकीय पक्षाचा कुठलाही संबंध नाही आहे. कोणीही पेड किंवा नेहमी जी गर्दी गोळा करता तसं नाही आहे. शहराप्रती प्रेम असणारे अशीच लोक इथे आलेली आहेत आणि आम्हाला कुठल्याच राजकीय वादात पडायचं नाही आहे. जे काय त्यांचे प्रॉब्लेम असतील, काय थोडे काय त्यांचे बोलतात अहंकारी आहेत किंवा काय, तर ते चर्चेने सगळे मार्ग सुटू शकतात. पण त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल कोणालाही शंका नाही आहे. असा माणूस नाशिकसाठी अत्यंत गरजेचा आहे. मी साधना देशपांडे एक सामान्य नागरिक म्हणून बोलते आहे आणि आमच्या मते मुंडे सरांनी जी शिस्त आणि कामचुकारपणा याला जे कामचुकारपणाला आळा घातलाय आणि शिस्त लावली आहे हेच या लोकांना नकोय आणि म्हणून त्यांचा विरोध आहे असं आम्हाला नक्की वाटतंय. ज्योती जानोरकर की तीन ठिकाणावरनं त्यांना कर्तव्यदक्ष आणि शिस्तबद्ध असल्या कारणाने त्यांची बदली होत गेली. पण नाशिकच्या जनते आणि सर्वजण सांगते की त्याच्याकरता नाशिकमधनं त्यांना तेवढ्या कारणाकरता जाऊ देऊ नये. इतका कर्तव्यदक्ष अधिकारी पहिल्यांदाच नाशिकला भेटलेला आहे, तरी त्यांना कायम राहावं आणि आमचा सर्वांच्या वतीने सपोर्ट आहे की त्यांनी कायम इथे. सर्वप्रथम मी एक नाशिककर आहे आणि एक शिक्षिका म्हणून मी कालिदासमध्ये नुकतेच झालेलं त्यांचं सेमिनार एक वर्कशॉप जे सर्व शाळेचे चेअरमॅनसाठी ऑर्गनायझेशन टीचर्ससाठी होतं त्यात होते उपस्थित. त्यांचे जे बोलणं त्यांचा जो उद्देश होता माझ्यामध्ये तरी नाशिकची येणारी पिढी आमचे मुलं जे शिकत आहेत शाळेत त्यांच्यावर प्रभाव पडण्यासारखा आहे आणि त्यांचे सगळे आलेले धोरण त्यांचे जे उच्च विचार आहे ते नक्की नाशिकला उच्च शिखरावर नेणार आहेत. आणि स्मार्ट सिटी संकल्पना जी त्यांची आहे आणि त्या संदर्भात जी त्यांची वाटचाल आहे जी हालचाल ते करतायत एवढ्या गतीने आम्ही निश्चित आतापर्यंत कोणी असा मार्गदर्शक पाहिलेला नाही. तर आम्ही सर्व शिक्षिकाही का म्हणेना नाशिककर का म्हणेना आम्ही सगळे त्यांचे समर्थक आहोत. आम्ही दुसऱ्यांना वाईट म्हणत नाही पण आम्हाला त्यांच्यातले जे चांगले गुण दिसले निश्चित आम्ही त्या गुणांसाठी त्यांच्या सोबत आहोत. सामान्य नागरिक म्हणून बोलते. ॲक्च्युली कसं आहे की 12 वर्षात 48 ट्रान्सफर्स इज नॉट अ जोक. त्यांच्या 12 वर्षात 48 ट्रान्सफर झालेल्या. जेव्हाही कुठलाही कर्तव्यदक्ष अधिकारी येतो तेव्हा राजकीय पक्षांना प्रॉब्लेम येतो कारण त्यांना त्यांची पोटं भरता येत नाही पर्सनली. तरी आम्ही इथे कोणत्या राजकीय पक्षाला विरोध करत नाही आहोत. आम्ही फक्त मुंडे सपोर्टर आहोत आणि आम्हाला ते इथे हवे आहेत एवढंच आम्हाला सांगायचं. प्रथमतः सर्व नाशिकच्या नागरिकांचे आभार मानतो की त्यांनी एका प्रामाणिक अधिकाऱ्याच्या पाठीमागे इतक्या ठामपणे उभे राहिले आणि सर्व नागरिकांचे या ठिकाणी आभार मानतो. तसेच एक प्रामाणिक अधिकारी म्हणून मुंडे साहेब हे अत्यंत त्यांना विरोध होतो प्रामाणिक असल्याने ते कोणत्याही चांगल्या कामांना कोणत्या आजपर्यंत त्यांनी अडसर केलेल्या नाही. आज आपल्या नाशिक शहरातील रस्ते हे आपल्याला अत्यंत स्वच्छ दिसतात हे मुंडे साहेबांच्या अत्य धडाडीच्या कामामुळेच झालेले आहे. तरी मुंडे साहेबांना आपण सर्वांनी चांगल्या प्रकाराने सपोर्ट करून आपण सर्वांनी त्यांना मुंडे साहेबच हे आपल्याला आयुक्त राहिले पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो.